जातीनिहाय जनगणना करण्यात यावी आणि मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये यासह इतर मागण्यासाठी आज ओबीसीच्या वतीने यवतमाळच्या आझाद मैदानातून हा महामोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहेत आणि या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी काही ओबीसीचे काही पदाधिकारी आपल्यासोबत आहेत. तर सांगा काय मागणी घेऊन तुम्ही इथे आले आहेत? आमच्या ओबीसीचे म्हणणं आहे की जातीनिहाय जनगणना पूर्ण भारतात करायला पाहिजे आणि आम्हाला आमच्या विद्यार्थ्याला 100% स्कॉलरशिप मिळाली पाहिजे. आम्हाला जे नॉन क्रिमिनल अट लावली आहे ती रद्द करण्यात यावी आणि सरकारी ज्या नोकऱ्या आहेत कॉन्ट्रॅक्ट बेस त्या पण रद्द करण्यात याव्या व नियमित नोकऱ्या देण्यात याव्या. तसंच शासकीय उपक्रमाचे जे खाजगीकरण चालू आहे ते बंद करण्यात यावे व नियमित कर्मचारी नेमणूक करून त्यांना नियमित पगार देण्यात यावा. कॉन्ट्रॅक्ट बेसचे नोकरी करण्यात येऊ नये. तसंच शेतकऱ्यांना आपल्या जे कृषी साहित्य जे काही आहे ते त्यांना SC ST योजनेप्रमाणे मिळायला पाहिजे. आमच्या भूमीहीन ओबीसीला कर्मवीर भाऊराव भाऊसाहेब गायकवाड प्रमाणे जी जमीन दिली जाते ती जमीनही आमच्या ओबीसी भूमीहीन भावांना मिळाली पाहिजे. अशा बऱ्याच मागण्या आमच्या आहे. जसं की कॉन्ट्रॅक्ट बेसिस नोकरी आहे. दुसरं आहे की तुम्ही आमच्या ज्या थांबवल्या आहेत योजना विविध योजना आहे वाचून दाखव कशा स्वरूपाचं हे आयोजन तुम्ही केलेलं आहे आणि काय मागण्या आहे यामध्ये तुम्ही मागितलं? हे जे आयोजन आज आमचं ओबीसी महामोर्चाचं आहे या आयोजनामध्ये संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यातून वेगवेगळ्या तालुक्यातून लोक आता निघत आहेत आणि चंद्रपूर जिल्ह्यामधून इकडे वर्धा जिल्ह्यामधून वेगवेगळ्या जिल्ह्यामधून सुद्धा या ठिकाणी लोक येणार आहे. आमचं ओबीसी महामोर्चाचं आयोजन या सरकारने ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नये. मराठ्यांना काय द्यायचं काय नाही ते सरकारने ठरवायचं पण ओबीसीला धक्का न लागू देता ओबीसीला धक्का न लागू देता असं जे सातत्यानं बोलणं चालू आहे आणि मागून आमचा काटा काढण्याचा जो कार्यक्रम चालू आहे हा आमचा काटा काढू नये असं आमचं सरकारला म्हणणं आहे. कारण ज्या निजामा काळातील नोंदीचं जे शहनिशा करणं चालू आहे आधी म्हणत होते की 5,000 आहे नंतर म्हणत होते की 10,000 आहे आता त्यांना लाखोच्या घरात नोंदी भेटू राहिल्या. ह्या बनावट नोंदी आहे याचं व्हेरिफिकेशन व्हायला पाहिजे आणि अशा पद्धतीनं पाठीमागच्या दाराने जर तुम्ही ओबीसी मध्ये घालून ओबीसीच्या आरक्षणाचा सत्यानाश करत असाल यापेक्षा सुद्धा उग्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात उभं करू. यानंतरची काय आंदोलनाची भूमिका राहील? सर्वात महत्वाचा विषय असा आहे की आता हा या मोर्चाद्वारे आम्ही शासनाला हे दाखवून देणार आहोत की ओबीसी कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या आरक्षणामध्ये वाटेकरी सहन करणार नाही. यानंतरही जर शासनाला जाग आली नाही तर आम्ही विविध प्रकारचे धरणे आंदोलन आमरण उपोषण रस्ता रोको ज्या कोणत्या मार्गाने या शासनाला जाग आणता येईल कडक मार्गाने आम्ही कडक असं आंदोलन करू ओबीसीचं आणि शासनाला आमच्या ज्या मागण्या आहेत त्या अवगत करून देऊ आणि मान्य करण्यास भाग पाडू. जर सरकारने ओबीसीतून जर आरक्षण दिलं तर यानंतर तीव्र आंदोलन या ओबीसीतून करण्यात येईल अशी प्रतिक्रिया ओबीसी बांधवांनी दिली आहे. दीपक शास्त्री, न्यूज 8, महाराष्ट्र, यवतमाळ.